नमस्कार. AGS क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण दिवाळी स्पेशल गुजराती स्वीट डिश मोहनथाळ पाहणार आहोत. परफेक्ट मोहनथाळ कसा बनवायचा ते मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंटनुसार सांगणार आहे. हलवाईसारखा मोहनथाळ आपण घरीच बनवू शकतो. पहा त्याचं मेजरमेंट. पहिले आपल्याला असे कप लागतील. जर असे कप तुमच्याजवळ अवेलेबल नसेल तर अशी वाटी तर प्रत्येकाच्याच घरी राहते. अशा वाटीनुसार पण आपण मेजरिंग करू शकतो. हे माझा 120 ml कप आहे. हा 30 ml आहे आणि हा 60 ml आहे. आणि हे 1 टेबलस्पून आहे आणि हा 1 टीस्पून आहे. जर 1 टेबलस्पून चम्मच तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 1 टीस्पूनचे 2 चम्मच ॲड करू शकता. तर मी हे बेसन मेजर करण्यासाठी 120 ml कप घेतला. ही वाटी आणि हा कप हा सारखाच आहे. तर मी इथे 2 कप बेसन घेणार आहे. एका कप कसा भरायचा तेही मी तुम्हाला दाखवते. टॅप करायचं. हे पा, माझा 1 कप हा झालेला आहे. पाहू शकता तुम्ही 1 कप झालेला आहे. यानुसारच मी दुसरा कपही घेणार आहे. हे पा, हे दुसरा कपही मी झालेला आहे. असे दोन कप मी इथे बेसन घेतलेलं आहे. बेसन आपलं कोणतंही चालेल. खरं तर मोहनथाळला थोडं जाडसर बेसन चालते, पण बारीक असलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. दाणेदार मोहनथाळ बिलकुल तयार होईल हलवाईसारखा. हे पहा, मी 2 कप बेसन इथे घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 2 टेबलस्पून तूप टाकणार आहे. तूप हे कसं घट्ट नसलं पाहिजे, असं लिक्विड टाईप तूप असलं पाहिजे. हे पहा, 2 टेबलस्पून मी तूप टाकून घेत आहे. आणि त्यामध्येच 2 टेबलस्पून मी दूध ॲड करत आहे. हे पा, हे एकदम हलक्या हातानं, याला असं हे करायचं नाही, चुरायचं वगैरे नाही आहे. फक्त हलक्या हाताने त्याच्या गाठी झाल्या पाहिजे असं करायचं. एकदम हलक्या हातानं हे करायचं. हे पा, मी बिलकुल चुरत नाही आहे, फक्त हलक्या हातानं करून घेत आहे. ही प्रोसिजर अशीच करावी लागते. हे पा, हे आपला हलक्या हाताने मेजर करून झालेला आहे. मी हलक्या हाताने करून घेतले. याला आपण 5 मिनटं असंच ठेवूया रेस्ट करण्यासाठी. 5 मिनटं झालेले आहे. आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अवघे 3 ते 4 सेकंद फक्त हलकं फिरून घेणार आहे. त्याला आपण जास्त वेळ नाही फिरवायचं, फक्त हलकं 1, 2, 3 बस. हे पहा, हे मिक्सरमधून मी फिरून घेतलेलं आहे. आता पॅनमध्ये गॅसवर कढईमध्ये मी हे तूप घेतलेलं आहे. 120 ml कप आहे हा. एवढं मी तूप घेतलेलं आहे. यापैकी मी थोडंसं 2 टेबलस्पून तूप ठेवणार आहे. हे पा, 2 टेबलस्पून तूप मी ठेवलेलं आहे. आणि होता होईपर्यंत तुम्ही नॉनस्टिकच्याच कढईमध्ये हा करा, कारण ॲल्युमिनियमच्या कढईला जर केला तर हा चिकटेल. बेसन भाजताना जास्त कढईलाच चिटकल. तूप गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी हे फिरून घेतलेलं बेसन आणि ही पूर्ण प्रोसिजर, आता बेसन भाजण्याची पूर्ण प्रोसिजर एकदम बारीक गॅसवर करायची. घाई गडबड मोहनथाळमध्ये जमतच नाही. एकदम बारीक गॅसवर आपण हे बेसन भाजून घेऊया. आणि हे जे आपण तूप उरवलं होतं की नाही, पहा, हे 2 टेबलस्पून तूप उरलेलं आहे. हे मी या गंजात टाकून घेते. हे पहा, 2 टेबलस्पून तूप मी गंजात टाकलं. आणि हे तूप आपण गरम करून घेऊया. बेसनाकडे पण आपलं लक्ष असलं पाहिजे. हे तूप गरम झालेलं आहे. हे गरम तूप मी या बेसनामध्ये टाकून घेईल. हे पा, हे छान अलगद असं फिरून घेऊया.
एकदम बारीक गॅसवर फिरून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर एकदम खमंग आपलं असं बेसन भाजलं जाईल. आणि जे आपण अगोदर दूध आणि तूप ॲड केलं होतं की नाही पिठामध्ये, ते कशामुळे तर त्या याच्यामध्ये जे अशा हलक्या हलक्या गाठी दिसतील की नाही, मोहन थाळची विशेषता म्हणजे तिच्यामध्ये गाठी दिसतात, छोटे छोटे जे दाणे दिसतात की नाही, ते त्या प्रोसिजरमुळे येते. हे पा, बेसन छान भाजण्याकरता आपल्याला 10 मिनिटं बारीक गॅसवर वेळ लागेल. हे पा, बेसनाचा असा खमंग वास सुटलेला आहे. आणि ह्या बेसनाचा कलर, तुम्ही पार्ले जी बिस्किट राहते की नाही त्याप्रकारे या बेसनाचा कलर असला पाहिजे, पार्ले जी बिस्किट सारखा. बऱ्यापैकी आपल्या बेसनाचा कलर बदललेला आहे, पण अजून आपल्याला 3-4 मिनिटं अजून आपल्याला लागेल. मोहनथाळ ही रेसिपी गुजराती आहे, पण ही खायला खूपच चविष्ट अप्रतिम अशी ही डिश आहे. मोहनथाळचा प्रसाद हा जैन धर्मामध्ये त्यांच्या मंदिरात दिला जातो. खूपच लाईट असं आपलं हे बेसन झालेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला हलके हलके असे हे दाणेही दिसतील पाहाय. सारखं आपल्याला फिरवत राहावं लागेल, एक सारखं बेसन मग पूर्ण आपलं ब्राऊन होत राहील. हे पहा, आपलं बेसन झालेलं आहे, एकदम असा लालसर असा कलर आलेला आहे, आणि खूप छान असे दाणेसुद्धा बेसनामध्ये आलेले आहे, तुम्ही पाहू शकता. मी गॅस इथं ऑफ केला. आता या स्टेजला आपण पाकाची हे करूया. हे पहा, मी 120 ml कप आहे, तर 120 ml मी साखर घेतलेली आहे. याच कपानं, ज्या कपानं आपण बेसन मेजर केले की नाही, त्याच कपानं आपण साखर पण घ्यायची. 120 ml मी साखर घेतलेली आहे. अजून 1/4 कप अजून साखर घेतलेली आहे. तसं तर एकाच कपामध्ये होते, पण आपल्याला हलवाईसारखी मोहनथाळ बनवायचा असेल तर हलवाईचं थोडं गोड असते, त्यामुळे मी अजून 1/4 कप साखर घेतलेली आहे. आणि त्यामध्ये आपण 120 ml पाणी टाकून घेणार आहोत. हे पा, 120 ml पाणी टाकून घेत आहे. आणि हे मी गॅसवर थोडं फुल स्पीडवरून मी सुरुवातीला होऊ देते. मी बेसनाचा गॅस ऑफ केलेला आहे, तरी कढई गरम राहते, त्याच्यामुळे आपल्याला आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. हे पहा, मी या ठिकाणी मधुरची साखर घेतली. हे पहा, आपला पाक झालेला आहे. तर हे पाक चेक कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, या वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्या वाटीमध्ये आपण हे पाक टाकून घेऊया. हे पहा, हे असं आपलं जेलीसारखं मिश्रण तयार होईल खाली. हे पहा, तर यावरून ओळखायचं की पाक आपला झालेला आहे. नंतर आपण हातावर पण पाक घेऊन चेक करू शकतो. हे पहा, त्याचा तार असा झाला पाहिजे. हे पहा, हा पाक परसे थोडा बारीक करून घेतला. आणि नंतर मी बेसनाचा गॅस ऑन केलेला आहे. यामध्ये मी हे 1/4 कप मिल्क पावडर ॲड करणार आहे. हे पहा, 1/4 कप मिल्क पावडर ॲड करणार आहे. तुम्ही मावा पण घेऊ शकता, पण मावा दिवाळीमुळे चांगलाच असेल याची गॅरंटी नाही, त्यामुळे आपण मिल्क पावडर टाकून घेऊ शकतो. आणि जर मिल्क पावडर तुम्हाला घालायचं नसेल तर ती मोहनथाळची जी टेक्स्चर राहते की नाही, ती टेक्स्चर तुम्हाला येणार नाही, ती आपली बेसन बर्फी तयार होईल. हे पहा, आता थोडंसं आपलं ड्राय झालेलं आहे मिश्रण, तर यामध्ये मी हे पाक
टाकून घेते. हे पाक मी टाकून घेतला, पूर्ण पाक इथे टाकून घेतला. थोडं फुल गॅसवर आपण हे करूया. पाक त्यांनी पूर्ण ऑब्झर्व केलेला आहे. तर यामध्ये मी अर्धा कप दूध टाकून घेणार आहे. हे पा अर्धा कप आहे, हे अर्धा कप आपण दूध टाकून घेणार आहे. आपला चम्मच आपण सारखा फिरवत ठेवला पाहिजे. हे पा जोपर्यंत याला शिऱ्यासारखं टेक्स्चर येत नाही तोपर्यंत आपण पॅनमध्ये काढायचं नाही. या स्टेपला मी विलायची पावडर टाकून घेते. चार पाच विलायचीची कूट आहे ही. हे पहा, हे आपलं परफेक्ट मोहनताळचं बॅटर तयार झालेलं आहे. एकदम शिऱ्यासारखं झालेलं आहे हे. हे मी या पॅनमध्ये काढून घेते. त्याच्या मदतीने पूर्ण असं सगळ्या बाजूने सेट करून घेते. एकदम हलक्या हाताने करायचं. यावर आपण गार्निशिंगसाठी थोडंसं चांदीचा वर्क टाकून घेते. फारच अलकत हाताने हे करावं लागते. त्यावर मी थोडेसे बदामाचे कापाने गार्निशिंग करून घेते. यामध्ये काजूची काप जात नाहीत, फक्त बदाम आणि पिस्त्याचेच काप मोहनथाळमध्ये गार्निशिंगसाठी यूज होते. आणि ही सेट होण्यासाठी 2 घंटे लागतील, पण आपल्याला झटपट करायची असेल. ताटामध्ये माठातलं पाणी घेतलेलं आहे, त्यावर मी हे मोहनथाळ ठेवून देते आणि 1.5 घंट्यामध्ये आपला हा मोहनथाळ सेट होईल. आपला मोहनथाळ झालेला आहे, हा बऱ्यापैकी थंड झालेला आहे. तर मी हे काढून घेते. काढून घेतलेला आहे, आपण याचे काप करूया एकसारखे असे. हे बघा, तुम्हाला हवे तसे काप तुम्ही करू शकता. एकदम हलवाईसारखा मोहनथाळ दिसत आहे. कुणीच म्हणणार नाही की हा घरी बनवला म्हणून. फक्त परफेक्ट मेजरमेंट मोहनथाळला घ्यावं लागते. कोणत्याही बेकिंगच्या किंवा मिठाईच्या प्रोडक्टला मेजरमेंट खूप महत्त्वाचा आहे. हे आपला परफेक्ट असा मोहनथाळ तयार झालेला आहे. पहा किती छान दिसत आहे. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. हे पहा किती दाणे दाणेदार असा हा मोहनथाळ झालेला आहे. कोणीच म्हणणार नाही की हा घरी बनवला म्हणून. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच टाकल्याबरोबर पाहायला मिळतील. तुम्हाला ही डिश आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.